गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न 2.3 लेट्स स्पीक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी विषय पाहणार आहोत आणि पेज क्रमांक 18 वरील लेट्स स्पीक हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यासोबत पेज नंबर 19 वर या चित्राला अनुसरून जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्यांचे आन्सर देखील या ठिकाणी देणार आहोत। बघा मित्रांनो, लेट स्पीक, लुक, लिसन अँड स्पीक। मित्रांनो, या चित्रात तुम्हाला दिसत असेल काही स्क्विरल्स म्हणजे खारुताई या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, या खारुताई पिकनिकला सहलीला आलेल्या आहेत। ओके, मग आता हे पिकनिकला आल्यावर ह्या सगळ्या खारुताई त्या ठिकाणी मौज मजा करत आहेत। कोणकोण काय करत आहे तर त्याचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, ही झाडावर बसलेली जी खारुताई आहे ती म्हणतीये, आय ॲम लुकिंग ॲट द स्काय। आय ॲम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे पाहत आहे। त्यानंतर ही खारुताई म्हणत आहे, व्हॉट आर यू डूइंग, तू काय करत आहेस। त्यानंतर खालची जी खारुताई आहे ही तिला उत्तर देते, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत आहे। त्यानंतर इथे दोन खारुताई तुम्हाला दिसत आहेत, त्या सांगतायत, ती खारुताई तिच्या छोट्या बाळाला, छोट्या खारुताईला सांगतीये, लुक ॲट द नेस्ट, या घरट्याकडे पहा। विद्यार्थी मित्रांनो, या झाडावर तुम्हाला हे घरट दिसत आहे आणि ते घरट ही खारुताई तिच्या या बाळाला, लहान खारुताईला सांगत आहे, लुक ॲट द नेस्ट, या घरट्याकडे पहा, बोट दाखवून सांगत आहे। बरोबर आहे। त्यानंतर ही खारुताई पहा, ही सांगत आहे, हिनं प्रश्न विचारला आहे, व्हॉट्स गोईंग ऑन, काय चालू आहे। त्यावेळी या छत्रीच्या खाली बसलेली जी खारुताई आहे ती सांगतीये, आय ॲम रीडिंग, मी वाचत आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा, इथली स्क्विरल, इथली खारुताई झोपलेली आहे, आय ॲम स्लीपिंग, मी झोपत आहे, झोपलेली आहे असंही सांगत आहे। आणि या ठिकाणी जी बसलेली खारुताई आहे ही सांगत आहे, ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू, तिनं हे निळ्या रंगाचं फुलपाखरू पाहिलेलं आहे आणि ती सांगते, ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, हे ब्ल्यू बटरफ्लाय आहे। अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी ह्या ज्या स्क्विरल्स आहेत, खारुताई आहेत, या सहलीला, या ठिकाणी पिकनिकला आलेल्या आहेत आणि या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या कृती त्या करत आहेत। आता पेज क्रमांक 19 वर पहा, या ठिकाणी या पेज क्रमांक 18 वरील चित्राला अनुसरून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत। बघा, रेफर पेज 18 फॉर द फॉलोइंग एक्सरसाइज। या ठिकाणी ही एक्सरसाइज दिलेली आहे या, आणि असं सांगितलेले की ही एक्सरसाइज सोडवण्यासाठी या चित्राकडे पहा, हे चित्र पाहून ही एक्सरसाइज सोडवा। बघा, लिसन केअरफुली, फाइंड द स्क्विरल हू सेज धिस ऑन पेज 18। प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि ह्या वाक्यांमध्ये हे वाक्य पेज क्रमांक 18 वरील कोणत्या खारुताईनं म्हणलेलं आहे ते सांगा। बघा, या ठिकाणी जे वाक्य दिलेली आहेत ही वाक्य पेज क्रमांक 18 वरील कोणत्या खारुताईनं, स्क्विरलनं म्हणलेली आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सुरुवातीचं वाक्य आहे, व्हॉट्स गोईंग ऑन। बघा, व्हॉट्स गोईंग ऑन, काय चालू आहे हे वाक्य, व्हॉट्स गोईंग ऑन हे वाक्य कुठल्या खारुताईनं म्हटलं आहे। बघा मग, पेज क्रमांक 18 वर या सगळ्या खारुताईनं जे वाक्य आपण आत्ता पाहिले कोणतं म्हटलेलं आहे त्याच्यात बघा, व्हॉट्स गोईंग ऑन कोणत्या खारुताईनं म्हणलं आहे, बघा ही खारुताई।
ओके, या ऑरेंज कलरचा ड्रेस ज्यानं घातलेला आहे ती खरुताईनं व्हॉट्स गोईंग ऑन हे वाक्य म्हणलेलं आहे. दिसतंय? व्हॉट्स गोईंग ऑन हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? या ऑरेंज ड्रेस घातलेल्या खरुताईने, स्क्विरलने. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, आय ॲम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे पाहत आहे. हे वाक्य कोणी म्हणलंय? बघा मग पुन्हा या चित्राकडे. बघा, ही जी झाडावर बसलेली खारुताई आहे, दिसतीये ही, तिनं म्हटलेलं आहे आय ॲम लुकिंग ॲट द स्काय, मी आकाशाकडे पाहत आहे. ही जी झाडावर बसलेली खारुताई आहे तिनं हे वाक्य म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं वाक्य पहा, लुक ॲट द नेस्ट, घरट्याकडे पहा. मग आता पहा पुन्हा चित्र, हे वाक्य कोणी म्हटलं आहे त्याचा शोध घेण्यासाठी. बघा बरं, हा दिसत आहे, ही जी ग्रीन ड्रेस घातलेली खरुताई आहे ना, ही माझं बोट असलेली, ती तिच्या बाळाला, तिच्या छोट्या खरुताईला सांगतीये लुक ॲट द नेस्ट, घरट्याकडे पहा. बरोबर, लुक ॲट द नेस्ट, झाडावर जे घरटं आहे त्याकडे बोट दाखवून ही खरुताई सांगतीये लुक ॲट द नेस्ट, घरट्याकडे पहा. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत आहे. मग आता हे वाक्य कोणत्या खरुताईनं म्हटलंय? बघा या ठिकाणी दिसते, ही जी खरुताई आहे या खरुताईनं शी इज ड्रॉइंग अ पिक्चर हे वाक्य म्हटलेलं आहे. या काळी पॅन्ट असणाऱ्या खरुताईनं प्रश्न विचारला, व्हॉट आर यू डुईंग, त्यावेळी हिनं उत्तर दिलं, शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ती चित्र काढत आहे. पर्पल कलरचं तिचं शर्ट आहे तिनं घातलेलं, ओके, जांभळ्या रंगाचं, ती सांगत आहे शी इज ड्रॉइंग अ पिक्चर, ही खरुताई. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, आय ॲम रीडिंग, मी वाचत आहे. कोणती खरुताई म्हटली आहे मी वाचत आहे? बघा, ही छत्रीखाली बसलेली, ही जी छत्रीखाली बसलेली आहे ना, त्या खरुताईनं सांगितलंय आय ॲम रीडिंग, मी वाचत आहे. दिसतंय? ही छत्रीखाली बसलेली खरुताई सांगतीये आय ॲम रीडिंग. त्यानंतर पुढचं आहे, आय ॲम स्लीपिंग, मी झोपत आहे. हे कुठल्या खरुताईनं सांगितलंय वाक्य? तर बघा, हे इथे ही झोपली आहे झाडाखाली, आहे ना ही खरुताई, ही सांगते आय ॲम स्लीपिंग, मी झोपत आहे. आलं लक्षात? ही खरुताई सांगतीये मी झोपत आहे. त्यानंतर पुढचं आहे, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, तुम्ही काय करत आहात, हे कोणी सांगितलंय? बघा बरं, आता या चित्रामध्ये व्हॉट आर यू डुईंग कोण म्हटलंय? येस, व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट ज्या खरुताईनं घातलेले आहेत, ही खरुताई, हिनं विचारलाय प्रश्न, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहेस, आणि ही खरुताईनं हे प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट आर यू डुईंग. पुढे आहे, ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, अरे निळं फुलपाखरू, असं कोण म्हटलंय? बघा, ही दिसतीये या खरुताईनं, स्क्विरलनं हे निळं बटरफ्लाय पाहिलं, निळं फुलपाखरू पाहिलं, आणि ती म्हणाली ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय, अरे निळं फुलपाखरू, ही खरुताई म्हणाली. आ लक्षात मित्रांनो, हे जे वाक्य आहेत हे कुठल्या खरुताईनं म्हटले, कुठल्या स्क्विरलनं म्हटले, हे या ठिकाणी आपण पाहिलं. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न विचारलाय, टेल द कलर्स यू सी ऑन द अम्ब्रेला, या चित्रामध्ये जी अम्ब्रेला आपल्याला दिसत आहे, त्या अम्ब्रेलाच्या वर, छत्रीच्या वर कोणते रंग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. बघा बरं, पिंक आहे, येल्लो, रेड, ग्रीन, पर्पल, त्यानंतर पर्पलच्या नंतर ऑरेंज आहे. बघा पुन्हा एकदा, पिंक, येल्लो, रेड, ग्रीन, पर्पल, ऑरेंज,
हे कलर या ठिकाणी मित्रांनो आहेत 1 2 3 4 5 6 कलर्स, पिंक, येलो, रेड, ग्रीन, पर्पल, ऑरेंज, हे 6 कलर्स या अंब्रेलाच्यावर आपल्याला दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पेज क्रमांक 19 वरील सुरुवातीचे 2 प्रश्न या ठिकाणी पाहिले. तुम्ही देखील पेज क्रमांक 18 वरील चित्राचं निरीक्षण करा. कुठली खारुताई, कुठली स्क्विरल, काय म्हणती आहे ते नीट पहा आणि आज आपण पाहिलेल्या प्रश्नांचा उत्तरांचा नीट अभ्यास करा. पुढच्या तासिकेत आपण उर्वरित प्रश्न जाणून घेणार आहोत आणि बोर्डच्या माध्यमातून देखील ते प्रश्न पाहणार आहोत. आज पाहिलेल्या प्रश्नांचा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, लक्षात ठेवा, कुठली स्क्विरल काय सांगतेय ते देखील ध्यानात ठेवा. धन्यवाद.